आमच्याबरोबर सरकार बनवलं तेव्हा उद्धव ठाकरे साहेबांनी पण संवाद यात्रा काढली ना, काय प्रतिसाद मिळाला महाराष्ट्रानं पाहिला आहे. आता ते त्यांच्या पक्षाचं अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांची यावयात धडपड आहे. आमच्याबरोबर सरकार बनवलं तेव्हा उद्धव ठाकरे साहेबांनी पण संवाद यात्रा काढली ना, काय प्रतिसाद मिळाला महाराष्ट्रानं पाहिला आहे. आता ते त्यांच्या पक्षाचं अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांची यावयात धडपड आहे. खरं म्हणजे पवार साहेबांनी त्या ठिकाणी या वयामध्ये आशीर्वाद देऊन राष्ट्रवादी बळकट करण्यासाठी भूमिका घ्यायला हवी होती, परंतु ते फार ज्येष्ठ आहेत त्याच्यामुळे त्यांच्यावर या ठिकाणी मी बोलणं योग्य ठरणार नाही. आणि प्रत्येक नेता प्रत्येक पक्ष दौरे करत असतो. आता त्यांना जे आमदार त्या ठिकाणी अजितदादांबरोबर गेले त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न आहे की बाबा तुम्ही अडचणीत याल, मग असं करू नका. परंतु तुम्हाला मी सांगतो हे शिंदेसाहेबांच्या बाबतीत झालं, परंतु शिंदेसाहेब जिथे जिथे गेले तिथे लाखोचा जनसमुदाय होता. ज्या ज्या मतदारसंघातले आमदार शिंदेसाहेबांबरोबर आले ते प्रचंड ताकदीनं तिथली जनता त्यांच्यासोबत आहे. आणि आपण बघताय आता अजितदादांना सोडून दोन तीन आमदार राहिले असतील, दोन चार मला वाटतं, आणि सगळे अजितदादांच्या मागे उभे आहेत. परंतु मला कोणाला कमी लेखायचं नाही. खरं म्हणजे मला आश्चर्य वाटतं कधीकधी की पवारसाहेबांच्या या वयामध्ये त्यांना कोण आपल्या नेतृत्वास आपल्या अट्टहासासाठी अशा प्रकारचं वणवण फिरायला लावतं, या वयात पण त्रास देतं आहे, हे खरं म्हणजे दुर्दैवी आहे.